शूटिंगचं बिझी स्केड्यूल सतत 12 ते 14 तास चालणारं काम यामुळे कलाकारांचा बराच वेळ सेटवर जातो. त्यामुळे इतर सेट्स प्रमाणे मराठी मालिकांच्या सेटवर सुद्धा कुटुंबाप्रमाणेच वातावरण असतं. सध्या सगळीकडे सुपरहिट झालेल्या झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेचा सेट देखील यासाठीच प्रसिद्ध आहे. मालिकेसोबतच मालिकेच्या बिहाइंड सीनची चर्चा देखील सोशल मीडियावर असते. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या सेटवर काही दिवसांपूर्वी मदर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. आणि यावेळी मदर्स डे निमित्त अभिनेत्री सखी गोखलेने तिच्या आईला म्हणजे शुभांगी गोखले यांना एक खास गिफ्ट दिलं. सखीने तिची आई शुभांगी आणि मालिकेच्या सेटवर उपस्थित असलेल्या इतर अभिनेत्रींसाठी केक आणि एक खास पत्र पाठवलं. या पत्रात ती म्हणते, अम्मा शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर, शुभांगी भुजबळ आणि येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील सर्व ऑन आणि ऑफस्क्रीन मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी आभार. आमचं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून घरापासून दूर राहून काम करण्यासाठी धन्यवाद. सखीच्या या गिफ्टने शुभांगी यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी सखीसाठी एक खास सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. यावेळी त्यांनी त्याचा दोन्ही लॉकडाऊन मधील शूटिंगचा अनुभव देखील या पोस्ट मध्ये शेअर केला. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊन नंतर सांगलीतच तंबू ठोकला होता मी सिरियलच्या शूटिंगच्या निमित्ताने. डिसेंबर पासून दुसऱ्या एका सिरियलचं शूट मुंबईत सुरू झाल्यावर माझी दर आठवड्याला सांगली मुंबई सांगली मुंबई ये जा सुरू झाली. त्यात मध्ये पुण्यात तासभर का होईना सखीची भेट घेऊनच जायचे. फोन मेसेज पेक्षा समोर दिसलं पाहिजे बाबा माणूस. 3 महिने चाललं असं. पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यावर सांगलीचे शूट गोव्यात जाऊन शूट करायचं ठरलं. नियमानुसार सगळे सोपस्कार पार पाडून अख्खं युनिट दुसऱ्याच राज्यात हलवणं सोपी गोष्ट नाही. गोव्यात लोकेशन, राहण्याची जागा उत्तम, काम पण सुरळीत, पण मला नर्वस वाटत राहिलं. एकूण जगात काय चाललंय, उलट सुलट बातम्या येत आहेत. इथे आपण नव्याने वेगळ्याच प्रदेशात तंबू टाकून आभासी जगातलं हसणं रडणं चिडणं शूट करतोय. खर तर बायो बबल करून राहत असल्यामुळे सुरक्षित, पण दुसऱ्या शूटिंगसाठी मुंबई मार्गे सिल्वासाला जाताना मात्र खूप ताण आला विमान प्रवासात. 2 मास्क 1 शील्ड, विषाणूची दहशत सगळीकडे, कोणाशीही संवाद नाही. यांत्रिकपणे घरी पोहोचले. कोरोनाची टेस्ट, त्याचे रिपोर्ट आल्यावर सिल्वासाकडे निघाले. सामान सुमान, आवडीच्या सवयीच्या वस्तू भरून घेऊन निघताना रस्त्यातला लॉकडाऊन आणि निसर्ग बघताना पुन्हा एकदा शून्यावस्था. कशासाठी, कुणासाठी, कुठवर, नुसतं रणरंत ऊन आणि फक्त औषधाची दुकानं. दुसऱ्या युनिटमध्ये पोहोचल्यावर सुरक्षित वाटलं. बायो बबल नंबर 2. पुन्हा एकदा लोकेशन, व्यवस्था, काम सगळं काही उत्तम, पण कुठल्या वेगळ्याच प्रदेशात येऊन वेगळ्याच आभासी जगात मी प्रेमळ आई म्हणून दिवसभर फिरते. नक्की काय चाललंय सगळं? त्यात आजचा मदर्स डे, एरवी काय काय न कसले कसले डे काढतात असं मनात आलं असतं. आजच्या मदर्स डेच्या निमित्ताने पण आज सगळ्या एव्ही इन्स्टावरच्या पोस्ट बघून बरं वाटत होतं. मुला मुलींनी विविध शैलीत प्रेम व्यक्त करत आयांचे खूपच गोड फोटो टाकलेले बघत दिवस गेला. त्यातल्या सगळ्यांनाच काही मी ओळखते असं नाही. आजचं शूट संपल्यावर संध्याकाळी डायनिंग हॉलमध्ये हळूहळू सगळे जमत होतो. कुणी शॉवर घेऊन, कुणी शूटिंगच्या वेशात. एक केक आला होता सगळ्या आयांसाठी. सखीने प्रोडक्शन टीमची मदत घेऊन या शुभेच्छा पाठवल्या. तिने एक गोड पत्रही पाठवलं युनिटमधल्या सगळ्या आयांसाठी. त्यानंतर बायो बबलचा एक टिअर बबल झाला. आयांना मुलांच्या आठवणींनी आणि मुलांना आईच्या आठवणींनी एवढं रडू कोसळलं. सखी, या वैश्विक संकट काळात तू पाठवलेलं प्रेम सगळं भरून पावलं असं म्हणत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. सखीने दिलेल्या पत्रामुळे बायो बबल पालन करत असलेल्या आणि आपल्या मुलांना मिस करत असलेल्या आयांना हे खास गिफ्ट मिळालं असं म्हणायला हरकत नाही. सखीने मदर्स डे निमित्त आईला दिलेलं हे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबळच.